एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स सादर करत आहे फर्गाटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी द्वारकानाथ संधगिरी पुन्हा तुमचं स्वागत करतो माणसाला जर देवाने चॉईस दिला असताना जन्म कधी घ्यावा तर अनेकांनी तो चॉईस स्वीकारला असता ब्रायडमन मर्चंट मंकड ह्या सगळ्यांनी स्वीकारला असता आणि देवाला सांगितलं असतं की युद्धाच्या वेळेला आम्हाला पाठवू नकोस कारण त्यांची अख्खी करियर त्यामध्ये हुरपळून गेली जर पॅडी शिवलकरला विचारलं असतं ना तर पॅडी शिवलकरने सांगितलं असतं की ज्या वेळेला मला जन्म दिला त्याच्यानंतर एक वर्षांत दिलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं तीच गोष्ट रमाकांत देसाईला वाटली असेल रमाकांत देसाई हा वेगवान गोलंदाजा आजच्या काळात जन्माला आला असं म्हणजे आजच्या काळात खेळत असताना तर बुमरा आणि इतर मंडळी जशी गाजतायत ना तेवढाच तो गाजला असता कारण रमाकांत देसाई हा एक अस्सल असा वेगवान गोलंदाज होता तसं म्हटलं ना तर रमाकांत देसाईची शरीरजेष्ठी वेगवान गोलंदाजी नव्हतीच शिडशिडीत फारशी उंची नाही म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर हा वेगवान गोलंदाजी टाकतो याच्यावर कोणी विश्वासच ठेवला नसतात पण ज्या वेळेला त्याचा बाउन्सर यायचा ना तो गोळीसारखा यायचा आणि भले भले त्याच्या बाहेर खोल तो पीटर मे असो किंवा रोहन करा आणि हनीफ मोहम्मदला त्यांनी मामाच केला होता तुम्हाला एक किस्सा सांगतो महालक्ष्मीला कुठलं तरी एक लग्न होतं आणि त्या लग्नाला मी रमाकांत वगैरे आम्ही सगळी मंडळी होतो आणि तिकडे बसलो होतो एक मर्सिडीज थांबली त्या मर्सिडीजमधून एक सुटा माणूस उतरला आणि तो रिसेप्शनला आज चालत येत होता चालता चालता त्याचं लक्ष रमाकांत देसाईकडे गेलं त्याने रमाकांत देसाईला पाहिलं आणि तेवढा ओ रमाकांत देसाई असं म्हणून त्या माणसाने चक्क सुटात त्याला नमस्कार घातला म्हणजे आजही माझ्या डोळ्यासमोर तो माणूस त्याचा तो सूट आणि त्याने तो घातलेला नमस्कार आहे त्याने एक शिवी हसडली हनीफ मोहम्मदला आणि त्याचा काय मामा केला म्हणून तो रमाकांतशी बोलायला लागला रमाकांत देसाई हा त्या काळामध्ये इतका पॉप्युलर होता गंमत बघा की सर्वसाधारणपणे माणूस पहिल्यांदा रणजी ट्रॉफी खेळतो मग टेस्ट क्रिकेट खेळतो रमाकांत आधी टेस्ट मॅच खेळला आणि मग रणजी ट्रॉफी खेळला एकोणीसशे अठ्ठावन्न साली सी सी आयची एक मॅच होती वेस्ट इंडिज बरोबर त्या मॅचमध्ये रमाकांत देसाई खेळला त्याने एक मोठा परफॉर्मन्स दिला आणि मग त्याला टेस्टमध्ये घेण्यात आले दिल्लीला एकोणपन्नास ओव्हर्स त्यांनी त्या दिल्लीच्या मॅचमध्ये टाकल्या आणि त्यांनी कन्हाय हंट सोबर्स आणि स्मिथच्या विकेट घेतल्या दगडी खेळपट्टी दिल्लीची खेळपट्टी म्हणजे दगड़। दगडी खेळपट्टी दगड त्या दगडावर त्यांनी ह्या चार महान फलंदाजांना बाद केला पण खरी गंमत पुढची आहे जेव्हा त्यांनी रोहन कन्हायला बाउन्सरवर बाद केलं ना तेव्हा रोहन कन्हाय आतमध्ये आला आणि त्यांनी वेज हॉलला सांगितलं की मला असं वाटलं होतं की जगातला सगळ्यात वेगवान गोलंदाज तू आहेस पण नाही तो बुटका माणूस तिथे आहे ना तो तुझ्यापेक्षा जास्त वेगात बोलून टाकतोय कारण त्याच्या बाउन्सरनी चक्क रोहन कन्हाय कोलमड लावता रमाकांत देसाईची क्वालिटी ही होती शाळेत असताना रमाकांत देसाईला वेगवान गोलंद व्हायचं स्वप्न सुद्धा पडलं नव्हतं किंग म्हणजे आमच्याच किंग तो विद्यार्थी किंग असताना चार पाच पावलांचा स्टार्ट घेऊन हो तो बोलून टाकायचा आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॅटिंगवर होतं तो बॅटिंगही चांगली करायचा त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये आला तेव्हा रुपारेलला त्याला असं जाणवलं की जर आपण वेगवान गोलंदाज म्हणून जर खेळू तर आपल्याला चांगली लवकर संधी मिळेल म्हणून त्याने त्या कोचला सांगितलं की मी वेगवान गोलंदाजी टाकतो कोचने त्याला घेतला पण त्याला फर्स्ट चेंज बोलर म्हणून वापरला आणि त्यात रमाकांत समाधानी होता इथे शिवाजी पार्कला त्याला विजय मांजरेकर भेटले आणि विजय मांजरेकरने सांगितलं जर जर तुला इंडियासाठी खेळायचं असेल तर नवा बॉल वापरायला शिक आणि त्यानंतर रमाकांत देसाई हा वेगवान गोलंदाज झाला चॅलेंजेस तो बहुत देखे, पर शायद मेरा सबसे टफ चॅलेंज कोविड मेरे साथ मेरी टीम खड़ी थी फैमिली दोस्त फैंस एक सिंपल सी चीज़ उनका फोन कॉल मैं आइसोलेटेड जरूर था पर अकेला नहीं आपके आसपास जो लोग स्ट्रेस अकेलेपन और डिप्रेशन से गुजर रहे हैं उन्हें कॉल कीजिए बस एक फोन कॉल और अगर उनको या फिर आपको जरूरत है एक फ्री डॉक्टर कंसल्टेशन या काउंसलिंग की तो फिर इस नंबर पर कॉल कीजिए आप अकेले नहीं हम एक साथ हैं ॲलन मॉस नावाचा एक इंग्लंडचा कोच त्यावेळेला भारतात आला होता त्याने एक दीड महिन्याचं कोचिंग घेतलं आणि त्यात रमाकांत देसाईंची निवड झाली रमाकांत मला हा एक किस्सा नेहमी सांगतो की खूप जणं त्या कोचिंगसाठी आले होते पहिल्या दिवशी ॲलन मॉसने ब्रेबॉनला पंचवीस फेऱ्या मारायला लावल्या आम्हाला तेव्हा ते त्यातले अर्धे गळ आले आणि त्यानंतर त्यांनी काय काय करायचं ह्याची जी आखणी केली होती त्यात सकाळी दोन तास बोलून टाकायची संध्याकाळी दोन तास बोलून टाकायची आणि मध्ये व्यायाम प्रकार करायचे त्यामुळे अनेक लोक गळत गेले आणि जे उरले ते सर्व किमान रणजी ट्रॉफी तरी खेळले त्या अख्ख्या कोचिंगमध्ये त्यांनी फक्त रमाकांत देसाईंकडून रनअप आणि फॉलो थ्रू घोटवून घेतला बाकी काहीही सांगितलं नाही पण तो इतका उत्कृष्ट होता की रमाकांत देसाईंचा रनअप हा पाहत राहावा असा होता अशी अलगद पावलं टाकत की जणू गवतालासुद्धा इजा होणार नाही अशा प्रकारे हवेत तरंगत गेल्याप्रमाणे रमाकांत देसाई चेंडू टाकायला जात आणि फॉलो थ्रूसुद्धा तितकाच उत्कृष्ट होता बाकी गोलंदाजीतलं काहीही त्यांनी शिकवले आणि रमाकांत देसाई अनुभवातून शिकले असं ते मला नेहमी सांगत ते म्हणतात की लोकांना असं वाटतं की पुढे माझा आउटस्विंगर गेला त्यामुळे मी मला यश नाही मिळालं माझ्याकडे मा चांगला आउटस्विंगरच नव्हता चा मी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलो त्यावेळेला मी इनस्विंगर शिकलो आणि तो घोटवला माझा चांगला स्विंग म्हणजे इनस्विंग आणि त्याचबरोबर मी चेंडू कट करायलासुद्धा शिकलो पण त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते की बुद्धिमत्ता बॅट्समनचा फॉल्ट कसा शोधावा आणि कुठला चेंडू कुठे टाकावा याची जाण रमाकांत देसाईंची प्रचंड होती मग अशी मी त्यांच्या करिअरची सुरुवात सांगितली ती सत्तावन्न ते या अठ्ठावन्न एका वर्षातली होती मी त्या रमाकांतला विचारलं की अरे तुझा तो एवढा घातक बाउन्सर तो तुला कुणी शिकवला तो नाला कुणी शिकवला मी शिकलो म्हणाला ह्याच शिवाजी पार्कवर विसू बोंद्रे तो त्यांच्याच गल्लीत राहायचा आणि मुंबईसाठी खेळायचा त्यांनी रमाकांना सांगितलं की मला बाउन्सरवर प्रॅक्टिस पाहिजे राहून बान्सर टाक रमाकांनी जो पहिला बाउन्सर टाकला त्या पहिल्या बाउन्सरमध्ये विसू बोनरींची पुढचे तिन्ही दात पडले आणि मग जगाला कळलं की हा माणूस शिडशिडीत असला तरी त्याचा बाउन्सर हा सापासारखा दंश करतो मग त्याच्या बाउन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्यात काही मंडळींनी तो थ्रो करतो वगैरे त्याच्यावर आरोप केलेले आहेत पण तसं कधीही सिद्ध नाही त्याचा बाउन्सर हा एक वेगळाच बाउन्सर होता आणि ज्या बाउन्सरवर त्याने एकोणीसशे साठ साली हनीफ मोहम्मदला मामा केला हनीफ मोहम्मद शेवटी शेवटी रमाकांत देसाईला खेळायला घाबरायला लागला पण तरीही रमाकांत देसाई नेहमीच मला अद्भिनी म्हणायचे की अरे तो खूप मोठा बॅट्समन हो होता रे कधीतरी सायकॉलॉजिकली असं होऊ शकतं घडलं काय होतं तर त्या मालिकेमध्ये हनीफ मोहम्मदनी पहिल्या टेस्टमध्ये एकशे साठ धावा केल्या हनीफ आधी सापडला असता पण यष्टीरक्षक नाना जोशींनी रमाकांतच्या बोलिंगवर झेल सोडला आणि मग त्यांनी एकशे साठ धावा केल्या दुसऱ्या इनिंगला ज्या वेळेला तो खेळायला आला त्यावेळेला रमाकांतच्या डोक्यात आलं की ऑफस्टमच्या बाहेर जर आपण ह्याला रायझिंग बॉल दिला तर तो कदाचित त्याला नीट खेळायला जमणार नाही आणि तीच गोष्ट पॉली उंब्रीगरनी त्याला सांगितली की त्याला तू तसा चेंडू टाक, चेंडू टाक त्यान त्याने चेंडू टाकला आणि हनीफ मोहम्मद बाद झाला आणि त्यानंतर हे सातत्याने घडत गेलं आणि त्याचा सायकोलॉजिकल परिणाम हनीफ मोहम्मदवर एवढा झाला की शेवटच्या कसोटीत तो रमाकांत देसाईला फेस करायलाच तयार नव्हता त्याने इम्तियाज अहमदला पुढे पाठवलं आणि मग तो बॅटिंगला आला पण कधीही जेव्हा यायचा त्यावेळेला रमाकांत त्याची विकेट घेऊन जायचा इतका त्याच्यावर सायकोलॉजिकल परिणाम झाला एकोणीसशे साठ साल हे रमाकांतच्या आयुष्यातलं एक सगळ्यात चांगलं साध होतं की ज्या वेळेला तो खऱ्या अर्थाने हिरो झाला म्हणजे आजच्या जर ह्याच्यात भाषेत सांगायचं तर सा। तो, तो त्यावेळेला सुपरस्टार होता एकोणीसशे एकसष्टला इंग्लंडची टीम इथे आली आणि त्यावेळेला रमाकांत देसाईला अक्षरशः लपवून ठेवला होता त्याला डायरेक्ट इंग्लंडवर एक पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सोडला पण त्याचं दुर्दैव असं की तो यशस्वी ठरला नाही आणि त्यानंतर रमाकांत देसाईच्या आयुष्यात एक मोठं वादळ झालं बॉबी तल्यार खान हा जो एक जर्नॅलिस्ट आहे आणि त्यावेळेचा तो मोठा जर्नॅलिस्ट मोठा कॉमेंटेटर म्हणजे त्याचं साम्राज्य होतं त्याने टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल असं लिहिलं की रमाकांत देसाई वाहवत चाललाय तो मद्य घेतो तो, तो सिगरेट ओढतो मग रम रमा रमी ह्याच्यामध्ये तो बुडून गेलेला आहे आणि म्हणून त्याचा परफॉर्मन्स होत नाही रमाकांतसाठी हा मोठा शॉक होता आणि ते आर्टिकल नंतर मराठामध्ये आचार्य अत्रेने ट्रान्सलेट केलं त्यामुळे संपूर्ण समाजात त्याची बदनामी झाली त्या बदनामीला कसं उत्तर द्यावं हे रमाकांत देसाईला कळलंच नाही तो म्हणाला ना मी जर उत्तर द्यायला गेलो असेल तर पुन्हा शिंतोडे माझ्या अंगावरच येणार होते त्या काळात त्यांनी कधीही सिगरेट ओढली नव्हती त्या काळात त्यांनी कधीही मद्य घेतलेलं नव्हतं आणि त्या काळात तर तो रमी वगैरे कधी खेळलाच नव्हता पण सायकोलॉजिकली त्यामुळे तो पूर्णपणे खलास झाला मला आठवते की त्याचं जेव्हा लग्न जमलं त्यावेळेला ते त्यांनी बायकोला विचारलं की तू जबरदस्तीने माझ्यावर लग्न करत नाहीस ना माझ्याबद्दल जे काय छापून आले ते तुला माहिती आहे ना नंतर ज़्या ज़्या ना मी त्यांना वहिनी म्हणायला लागलो आणि आमचे रमाकांत आणि वहिनी यांचं माझं अतिशय जवळचं नातं होतं ह्या गोष्टी मी त्याच्याकडून काढल्या आम्ही म्हटलं की एकदा तरी जगाला कळून देरी की तुझी काहीच चूक नव्हती ऋसी सुरती ह्या क्रिकेटपटूला घेण्यासाठी हे षडयंत्र त्यावेळेला रचलं गेलं होतं दुसरी गोष्ट रमाकांत देसाईंच्या आयुष्यात जी आली ती अशी होती की त्या काळामध्ये वेगवान गोलंदाज हा एक्का मानला जायचा नाही म्हणजे त्या पाकिस्तान विरुद्ध एकवीस विकेट्स घेऊन सुद्धा थोडंसं अपयश मिळाल्यानंतर रमाकांत देसाई हा मेन बॉलर झाला त्याचं दुर्दैव असं होतं की ज्या वेळेला तो सुरुवातीला आला त्यावेळेला विनू मंकट सुभाष गुप्ते आणि गुलाम अहमद हे स्पिनर होते रमाकांची करिअर जशी सुरू झाली तशी त्या करिअरमध्ये त्यावेळेला चंदू बोर्डे बापू नाडकर्णी सलीम दुराणी हे स्पिनर्स होते आणि मग नंतर अर्थातच पुढे चंद्रशेखर प्रसन्न आणि आले दोन वेगवान गोलंदाज एकत्र कधी खेळलेत नाहीत फार क्वचित म्हणजे असं ठरलेलं असायचं की नवीन चेंडू वापरायचा ना तो तो जयसीमा किंवा पॉलिओब्रिगरने थोडाफार टाकावा फार फार तर एक बॉलर आणि बस संपलं मग मग चेंडू फिरकी गोलंदाजांकडे आणि कॅप्टनचे ते इन्स्ट्रक्शन असे असायचे की तो बॉल गवताला चाटून म्हणजे गवतावरून द्यावा म्हणजे ती जी शाईन आहे ती लवकर जाईल अरे जग जग शाईन जपण्याचा प्रयत्न करत होतं त्यावेळेला आपण ती शाईन घालवायचा प्रयत्न करत होतो आणि त्या काळामध्ये रमाकांत देसाईकडं एकोणीसशे एकोणसाठ साली सहा महिन्याची टूर होती इंग्लंडची त्या टूरवर फक्त दोन वेगवान गोलंदाज होते किती दोन आता आपण जेव्हा इंग्लंडला जातो तेव्हा चार चार पाच पाच वेगवान गोलंदाज असतात तेव्हा फक्त दोन वेगवान गोलंदाज होते एक रमाकांत देसाई आणि दुसरा सुरेंद्रनाथ किती पिट्टा पडला असेल सहा महिन्याची टूर तुम्ही विचार करा त्यामुळे रमाकांत देसाईला जसा स्कोप हवा असतो तसा स्कोप मिळाला नाही ना कॅप्टनकडून मिळाला ना सिलेक्टर्सकडून मिळाला त्यामुळे एकोणीसशे बासष्टच्या नंतरची त्यांची जी, जी करिअर होती त्या करिअरमध्ये त्यांना अधूनमधून कसोटी सामने मिळाले त्यातसुद्धा त्यांनी काही वेळा खूप चांगला परफॉर्मन्स दिला एकोणीसशे पासष्ट साली विरुद्ध त्यांनी खूप मोठा परफॉर्मन्स दिला पण नंतर त्यांना वेस्ट विरुद्ध घेतलं नाही आणि त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या दौऱ्यावर त्यांना घेऊन गेले नाही त्याच्याऐवजी सदा मोहळला घेऊन गेले जो रमाकांतच्या दर्जाचा वेगवान गोलंदाज नव्हताच नव्हता पुढे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रमाकांत देसाई गेले पण ऑस्ट्रेलियात त्यांना एकच टेस्ट मॅच मिळाली आणि त्यात त्यांनी अप्रतिम बॅटिंग केली बॉल लागल्यानंतर रमाकांत देसाई उत्कृष्ट बॅट्समन होत्या रमाकांत देसाईंचं रणजी ट्रॉफीमध्ये शतक आहे पाकिस्तानविरुद्ध एकोणीसशे साठ साली रमाकांत देसाई आणि नाना जोशी यांची जी शतकी भागीदारी घेत ती खूप गाजलेली आहे रमाकांत देसाईंनी इंग्लंडमध्ये ट्रुमनला हुक केलेलं आहे आणि एकदा ट्रुमन इतका चिडला की तो त्याला म्हणा ना नेक्स्ट टाईम यू डू धीस आय विल पिन यू टू द साईड स्क्रीन लोकल क्रिकेटमध्ये रमाकांत देसाईची सुद्धा विक्रम आहेत पण आम्हाला ठाऊक आहेत तो रमाकांत देसाई म्हणजे आउट स्विंगरवर पिटर मेची दांडी उडवणारा रमाकांत देसाई लेग स्टंपवर बडलेला चेंडू स्टप घेऊन गेला तसा आउट स्विंग टाकणारा रमाकांत देसाई त्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर ज्याबद्दल मी बोलत होतो त्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर त्यांनी उत्तम गोलंदाजी टाकली भारताला जिंकूनही दिलं पण परत आल्यानंतर त्या लक्षात आलं की त्याला मुंबईच्या टीममधूनही काढला जातोय आणि त्यांच्याऐवजी घेतलं कोणानंतर सुशील संघविया वेगवन गोलंदाजाला तो त्यांच्या क्लबच्या टीममध्ये सुद्धा बसत नव्हता रमाकांतनी त्यानंतर ठरवलं की निवृत्त व्हायचं आणि अक्षरशः तिशीत रमाकांत दे देसाई निवृत्त झाला त्यानंतर तो क्रिकेट खेळत राहिला रमाकांतचं दुर्दैव असं होतं की त्याला घाण्याचा बैल बनवला होता तो देशासाठी गोलंदाजी टाकायचा तो मुंबईसाठी गोलंदाजी टाकायचा तो एस एस सीसाठी गोलंदाजी टाकायचा आणि प्रत्येक वेळेला त्याला बरोबर कोण पार्टनर नसणार रमाकांत देसाईंचं म्हणणं दे होतं की त्या काळचे जे काही वेगवान गोलंदाज होते म्हणजे सुरेंद्रनाथ असेल किंवा वसंत रांजणे असेल वसंत रांजणी रमाकांत देसाई ही जोडी जर एक पंधरा वीस कसोटीत जर खेळवली असती ना तर खूप फरक पडला असता त्यांच्या करिअरमध्ये आणि भारतीय संघासाठी पण एक ज्याला विल लागते ज्याला इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती त्यावेळच्या कर्णधारांकडे नव्हती पतवडीचा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर विश्वासच नव्हता जा विश्वास फक्त फिरकी गोलंदाजांवर होता त्यामुळे यांना जशी पाहिजे तशी संधी मिळाली नाही पण तो किती चांगला गोलंदाज होता याचं एक खूप सुंदर उदाहरण देतो एकोणीसशे एकाहत्तर साली सुनील गावस्कर विक्रम करून भारतात आला त्यावेळेला एकदा आम्ही मित्रमंडळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर त्या जिमखान्याच्या पायऱ्यांवर बसून चर्चा करत होतो की जेव्हा उद्या शिवाजी पार्क विरुद्ध दादरजीने ही मॅच असेल आणि सुनील गावस्कर दादुरूंसाठी खेळत असेल तेव्हा त्याची विकेट कोण काढणार एवढ्या सातशे चौऱ्याहत्तर चा, रन्स करून आलेले आहे आणि तो अद्वितीय असा फलंदाज वाटायला लागला त्याची विकेट कोण काढणार आणि मग शिवाजी पार्क जिंकणार कसं तिथे एक वृद्ध गृहस्थ होते त्याने आमचं बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले की सुनील किती मोठा झालेला असो आपल्याकडे रमाकांत देसाई आहे आणि रमाकांत देसाई अजूनही विकेट काढू शकतो रमाकांत देसाईचा इन स्विंगर आणि बाउन्सर इट कम्स लाईक कोबरा मला त्यांनी दाखवलेली ॲक्शन आणि हे सगळं डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यानंतर एक मॅच होती त्या मॅचमध्ये रमाकांत देसाईंनी आठ किंवा नऊ धावांवर सुनील गावस्करचा बोल्ड काढला होता इन स्विंगरवर पहिल्यांदा आयुष्यात सुनील गावस्कर बाद झाल्याचा आम्हाला आनंद झाला कारण त्यावेळेला तो दादरिनचा सुनील गावस्कर होता आमचा सुनील गावस्कर नव्हता आणि ही गोष्ट रमाकांत देसाईंच्या कंडोनन्स मिटिंगमध्ये मी सुनील गावस्कर समोर सुद्धा सांगितलेले रमाकांतची आणि माझी अत्यंत जवळची दोस्ती झाली ज्या वेळेला रमाकांत देसाईंना हार्ट अटॅक आला त्यावेळेला ते त्यांच्या मिसेसना मला सांगावं लागलं आणि समजून घालायला लागली की तू मनाची तयारी कर इतके हो मी हातपाय गाळले होते त्यातून रमाकांत देसाई बरं झाला आणि गंमत बघा एक दिवशी तो आणि मी शिवाजी पालकर राऊंड मारत असताना मला हार्ट अटॅक आला त्यानंतर तीन दिवस रमाकांत देसाई हॉस्पिटलमध्ये माझ्या उशाशी बसूल होते आणि मग तो जो अख्खा पुढचा दोन तीन महिन्याचा काळ होता त्यात रमाकांत देसाई आणि मिलिंद रे हे आठवड्यातून एकदा तरी मला भेटायला येत आणि धीर देत रमाकांत देसाई ज्यावेळेला गेले त्यावेळेस दुर्दैवाने मी शारजामध्ये होतो मी नुकताच ती शार्जाची टुर्नामेंट ज्या शारजाच्या टुर्नामेंटमध्ये सचिन तेंडुलकरने ती दोन शतकं ठोकली तिकडे सचिन तेंडुलकर शतक ठोकत होता आणि ते रमाकांत देसाई मृत्यूशी लढत देत होता त्याची शेवटची भेट मला झाली नाही ही माझ्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी खंत आहे मी एक अत्यंत जवळचा क्रिकेटपटू एक जवळचा मित्र गमावलं नाही पण मला दुःख याचंच वाटतं की देशाने एक खरा खुरा उत्तम उत्कृष्ट असा वेगवान गोलंदाज गमावला होता आणि कधीतरी असं वाटतं पुन्हा पुन्हा वाटतं की अरे आजच्या काळात रमाकांतीचाही हवा होता तो असता तर त्याच्या गुणवत्तेचं खरं चीज झालं असतं तुम्ही हा कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी दहा वाजता पाहताय ना पहा नक्की आणि नुसतं पाहू नका तर तुम्हाला आवडतोय का ते आम्हाला कळवा तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कळवा लाईक करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि आपलं हे जे कुटुंब आहे ना हे कुटुंब असं वाढतं कुटुंब राहून दे कारण ही जी गोष्ट आहे ही जी माहिती आहे हा जो इतिहास आहे हा आपल्यालाच जतन करून ठेवायचा आहे